हॅलो फ्रेंड्स आपले सर्वांचे स्वागत आहे आपण माझे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मम्मीने हलवा फिश फ्राय बनवला आहे चला तर पाहूया कशा पद्धतीने बनवले ते तर या ठिकाणी मम्मीने सर्वप्रथम मिक्सरच्या जारमध्ये लसणाच्या पाकळ्या आल्लं हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर टाकून हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ग्राइंड झाल्यानंतर त्याची पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि ही पेस्ट अशा प्रकारे जे फिश होते जे असे पीस केलेले आणि त्याला ही पेस्ट दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे असं केल्यामुळे जी मसाला असतो आपला जो तयार केले जी पेस्ट तर त्याचा पूर्ण टेस्ट ही आपल्या फिशला लागते आणि खूप छान लागतात फिश हे दोन्ही साईडने कोट केलेली आहे त्या पेस्टची आता या ठिकाणी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणात रवा घेतलेला आहे दोन चमचे बेसन पीठ ॲड करायचे दोन चमचे मिरची पावडर आणि थोड्या प्रमाणात हळद मिक्स करायची त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ तर हळद आणि मीठ आधी ॲड केलेली होती त्याच्यामुळे थोडी टाकायची आहे आता जे कोट केलेले जे आपण फिश होते फिशेसचे पीस तर त्याला हे पा जे पीठ आहे तर ते लावून घ्यायचं आहे छान व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे त्याला तर अशा प्रकारे हे सगळ्या जे पीसेस आहेत तर त्याला लावून घ्यायचे आहे आता इथे मम्मीने लोखंडाचा तवा यूज करते कधी पण मम्मी ज्यावेळेस फिश वगैरे फ्राय करायचं असले तर लोखंडाचाच तवा यूज करते त्याच्यामुळे आपल्या म्हणजे अन्नामध्ये लोह लोह पण जातं आणि हे चांगलं असतं आपल्या शरीरासाठी लोखंडाचा तवा हे जे पीसेस आहे हे सर्व आपल्याला या तव्यावर ठेवायचे आणि दोन्ही साईडनी छान असे फ्राय करून घ्यायचे क्रिस्पी असे फ्रा फ्राय करून घ्यायचे आणि ही रेसिपी खूप छान लागते हे तर पाहू शकता तुम्ही इथे आपले दोन्ही साईडने हे छान असे ट्राय करून झालेले खूप छान लागते ही रेसिपी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर येथे आपली फिश फ्राय तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ